नमस्कार. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांकडून प्रचाराची लगबग सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे काल विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी अचानक दिल्लीत जात भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे मनसे भाजपच्या नेतृत्वाखालील NDA मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. संताप कुठे होतोय? का लढतोय उद्धव ठाकरे? माझं मुख्यमंत्री पद खेचलं म्हणून नाही तर आज ज्या पद्धतीने महाराष्ट्र लुटला जातोय, ओरबांडला जातोय, म्हणजे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा इंग्रजांची वखार सुरतेमध्ये जाऊन लुटली होती, आज हे सुरतेच्या माध्यमातून सुरतवाले माझा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतात. कोणालाच काही पडलेलं नाहीये, ना मिंदेना पडले, ना अजित पवारना पडले, आणखीन कोण जसं म्हटलं आमचे सगळे सोयरे जरा या म्हटलं का जात आहेत आणि शेपूट हलवत जात आहेत. अरे शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र लुटला जातोय आणि तुम्ही शेळपट्यासारखे त्यांच्या चरणी जाऊन लोटांगणे घालताय. मी असं कधी आयुष्यात करू शकत नाही, मी नाही करू शकत. माझं गुजरात बद्दल काही द्वेष नाहीये, गुजराती बांधवांबद्दल सुद्धा काही माझं वैर नाहीये. ठीक आहे, तुम्ही आहात तिकडे शतकानुशतक राहता, तुम्ही मोदींना सांगायला पाहिजे की मोदीजी तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये एक भिंत उभी करताय, तुम्ही भेदभाव उत्पन्न करता आहात.